दैनिक प्रभात आणि एडीएस फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला पारंपरिक दांडिया महोत्सव बारामती येथे दिमाखात आणि जल्लोषात पार पडलाय. शहरातील भिगवण रोडवरील चिराग गार्डन येथे आयोजित केलेल्या महोत्सवाला बारामतीकरांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. विद्युत रोषणाई आणि संगीताच्या तालावर गरबा नृत्य करताना अवघी तरुणाई थिरकली. दांडिया महोत्सवात बारामतीसह फलटण तालुक्यातील ग्रुप देखील सहभागी झाले होते. गरबा नृत्यातील विविध प्रकार सादर करत स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रुपने बारामतीकरांची मन जिंकली. दीपमाळा हातावर आणि डोक्यावर घेऊन नृत्याविष्कार करत दुर्गा मातेची केलेली आरती ही लक्षवेधी ठरली. दैनिक प्रभातच्या वतीने हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे यामध्ये आम्ही दरवर्षी सहभागी होतो. गेले 2 वर्ष झालं दैनिक प्रभात हा कार्यक्रम भरवतोय. यावेळी दैनिक प्रभातचा मुख्य प्रायोजक व्हायची संधी मला मिळाली. मी सागर काटे बारामतीमध्ये सोहम एंटरप्राइजेस या नावाने फर्म चालवतो. मी बारामतीमध्ये बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे. माझ्याकडं चांगल्या प्रतीचे या ठिकाणी फ्लॅट्स, शॉप्स, कमर्शियल हॉल वगैरे उपलब्ध आहेत. आणि तुमचे बारामतीतील प्रतिनिधी प्रमोदजी ठोंबरे यांनी मला या ठिकाणी स्पॉन्सरशिपसाठी या ठिकाणी विचारणा केल्यानंतर प्रभातचा एक हिस्सा व्हायची वेळ मला मिळाली. त्याबद्दल मी प्रथम प्रभात दैनिक प्रभातचे मनस्वी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज दसऱ्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये चिराग गार्डन या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी प्रभातने भरवलेला व एडीएसने भरवलेला कार्यक्रम जोरदार चालू आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. धन्यवाद प्रभात. दैनिक प्रभात आणि एडीएस फिटनेस क्लब यांच्या वतीने यावर्षी 2023 दांडियाचं जे आयोजन केले ते खरंच खूप सुंदर असं आयोजन केले. आणि इतर दांडिया महोत्सवांमध्ये आणि प्रभास सारख्या ब्रँडने दांडिया महोत्सव भरवणे याच्यातील फरक या ठिकाणी आल्यालाच लगेच लक्षात येतोय. तर माझ्याकडून एडीएस फिटनेस क्लब तसेच दैनिक प्रभात यांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाठीमागच्या वर्षी जयश्री गार्डन येथे दांडिया आयोजित केला होता तोही खूप सुंदर असा दांडिया होता आणि यावर्षी खूपच आपलातून असा दांडिया या ठिकाणी भरवलाय. तर दैनिक प्रभातचे या निमित्ताने खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला या ठिकाणी प्रायोजक म्हणून बोलवलं त्याबद्दल आभार आहे. खूप छान होता. आज लास्ट दिवस आहे. खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी, त्यामुळे सगळ्यांना आज लास्ट दिवसाचा हॅपी दसरा. हॅपी दसरा. मस्त कार्यक्रम होता. खूप एन्जॉय केलं. एन्जॉय केला. खूप यावर्षी पहिल्यांदा. दरवर्षी इथेच येतो आम्ही दरवर्षी. मुझे बहुत अच्छा लगा यहाँ डांस करके. मतलब मैं मेरी जगह को मिस कर रही थी लेकिन यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लगा. बहुत एंजॉय हुआ. नहीं ये मेरा पहली बार है तो मुझे बहुत एंजॉयमेंट हुआ. बहुत अच्छा लगा. बहुत खुशी हुआ मुझे. थैंक यू सो मच. मोठ्या माणसांपासून ते लहानांपर्यंत सर्वांनाच गरबा खेळण्याचा मोह हा आवरत नसतो. आपल्यासोबत आता सध्या ज्या मुली आहेत त्यांनी दांडिया तर खेळलेलेच आहे या दांडिया महोत्सवात, पण त्यांनी सुंदर नृत्य प्रदर्शन देखील केलेलं आहे. तर आपण त्या मुलींशी बघूया. तुम्ही आता मगेशी नृत्य प्रदर्शित केलं आतमध्ये, काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला या दांडिया महोत्सवामध्ये? खूप छान. चांगलं वाटतंय का तुला? छान वाटतंय. आणि तुम्ही मगाशी जे नृत्य डान्स केला आतमध्ये, तर तो कोणी शिकवला तुम्हाला आणि कधीपासून तुम्ही प्रिपरेशन करत होता तसं? आम्ही 1 महिना आम्ही प्रिपरेशन करत होतो आणि आमचे सर आणि मॅडम हे दोन्ही आम्हाला शिकवत होते. कॉपरेटर आम्हाला दोघांचे म्हणजे करत होते आम्हाला सर अँड मॅडम. काय सांगशील, उत्साह कसा आहे तुझा? आज शेवटचा दिवस आहे, नवरात्रोत्सव संपतोय, पुन्हा 1 वर्षानंतर दांडिया खेळणार आहेस, तर काय सांगशील? आत्ताचा उत्साह तर खूप आहे. नेक्स्ट इयरचा तर खूपच जास्त आहे. कधी कधी संपूच नाही असं वाटते. आणि तुम्ही सगळ्यांनी जो छान असा डान्स परफॉर्म केला, खूप छोट्या आहात तुम्ही पण खूप छान परफॉर्मन्स होता तुमचा, तर काय तुम्हाला काय वाटतं त्या डान्सबद्दल? सगळ्यांनी एकदाच सांगा एका शब्दात. छान. आवडलं का तुम्हाला? खूप आवडलं. दांडिया महोत्सव पण आवडला तुम्हाला? आम्ही इथे पुन्हा येऊ. म्हणजे यांना देखील हा दांडिया महोत्सव खूप आवडलेला आहे आणि त्यांचा उत्साह देखील प्रचंड आहे. तर एकदा शेवटचं होऊ दे. अम्मे माते की जय.